ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर शहर हद्दवाड भागात रिलायन्स जिओ या कंपनीचे महानेट या कामांची अनाधिकृत लाईन घालण्याचे काम सुरू असून यामध्ये संपूर्ण सोलापूर शहरातील 107 किलोमीटर परिसरात हे काम होत आहे। यामध्ये प्रभाग 20 मधील कुमठा नाका चौक ते शिवगंगानगर ते मरहबा हॉल या परिसरात काम सुरू आहे। या कामासाठी महापालिका प्रशासनाकडून निशुल्क परवानगी देण्यात आल्याचे समजते, तर संबंधित अधिकारी यांना याची विचारणा केली असता हे काम केंद्र शासन स्तरावरून सुरू असल्याचे समजते। यामध्ये संबंधित कामांवर कोणाचेही नियंत्रण नसून मोगम स्वरूपात परवानगी देण्यात आल्याचे संबंधित कंपनीकडून मनमानी पद्धतीने काम सुरू असून यामध्ये पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन, रस्ते उखडून अनाधिकृत काम सुरू असल्याची तक्रार प्रभागातील नागरिकांनी सभापती अनुराधा काटकर यांच्याकडे केली असून याची तक्रार पालिका आयुक्त तथा नगर अभियंता यांना करून हे काम तात्काळ बंद करावे, अन्यथा दूरसंचार मंत्री यांच्याकडे तक्रार करून कामावर प्रतिबंध आणणार असल्याचे सभापती अनुराधा काटकर यांचे चिरंजीव श्रीधर काटकर यांनी सांगितले। महानगरपालिका परिसरामध्ये रिलायन्स जिओ या प्रायव्हेट खाजगी कंपनीकडून 107 किलोमीटरचं रिलायन्स जिओ महानेट हे लाईन घालण्याचं काम सुरू आहे। तर संबंधित मक्तेदाराकडून किंवा संबंधित काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडून ह्याची संबंधित माहिती घेतली असता केंद्र सरकारचा हा प्रोजेक्ट आहे असं संबंधित मक्तेदाराकडून सांगण्यात येत असून संबंधित विभागीय कार्यालय हे जे काम सुरू आहे ते प्रभाग 20 आणि 21 या दोन्ही प्रभागामध्ये सुरू आहे। तर प्रभाग 20 आणि 21 ह्या भागातील परिसर हा विभागीय कार्यालय क्रमांक 4 आणि विभागीय कार्यालय क्रमांक 5 ह्या हद्दीत येत असून सदरील कामामध्ये ह्या मक्तेदाराकडून किंवा ह्या रिलायन्स जिओ कंपनीकडून प्रभागातील उत्कृष्ट दर्जाचे आणि मेन रस्ते फोडून हे काम सुरू आहे याबाबतची तक्रार आणि आम्ही विभागीय कार्यालय क्रमांक 5 जेडू दिवानजी यांच्याकडे केली होती। संबंधित त्यानंतर विचारता हे काम करते त्यानंतर ह्या विभागाचं जे म्हणजे ह्या रस्ते खोदाईचं जे परमिशन देण्याचं काम आहे त्याचे युसुफ मुजावर यांच्याशी देखील त्याबद्दलची चर्चा केली असता त्यांचं म्हणणं असं आलेलं आहे की केंद्र सरकारचं काम आहे आणि ह्या खोदाईसाठी ह्या कंपनीकडून कुठलाही कर किंवा कुठलीही रक्कम महापालिकेकडे भरलेली नाही आहे। तर याचं कारण विचारलं असता सरकारी जे कार्यालय आहेत खाजगी जे आपले जे कार्यालय आहेत सर्वच तिथं ह्या कंपनीकडून त्यांना इंटरनेट सेवा मोफत देण्यात येणार आहे म्हणजे ह्या कंपनीचं काम फ्रीमध्ये चालू आहे आणि पूर्ण सोलापूर शहरातील रस्त्याला ह्यांनी घोडा लावायचं काम ह्या कंपनीकडून होत आहे। नगरसेवकाला नाही आणि नगरसेवकांना न विचारता नगरसेवकांना पूर्वकल्पना न देता परस्पर ह्या कंपनीकडून प्रभागातील रस्ते फोडून आपल्या मनमानी पद्धतीनं कामकाज सुरू आहे। आता गुरु नानक चौक ते जवळजवळ मराबा हॉलपर्यंत यांनी रस्ते अत्यंत डांबरी रस्ते मेन रस्ते फोडून काम केलेलं आहे। मक्तेदाराच्या त्या परमिशनमध्ये असं आहे की बाबा नका जिथं डांबरी रस्ता असेल तो फोडल्यानंतर पुनर्डांबरीकरण करून द्यायचं काम ह्या मक्तेदाराचं आहे पण असं होताना दिसत नाही। याबाबतची तक्रार आम्ही कालच नगर अभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे। तर आज आयुक्तांकडे ह्याबाबतची तक्रार करू आणि आज सकाळी तुम्ही बघताय की आता इथं मराबा हॉल प्रभाग 20 आणि 21 बाउंड्रीवर जवळजवळ पिण्याची मोठी पाईपलाईन 16 इंची ह्या काम मक्तेदाराकडून फोडून ठेवलेली आहे। जवळजवळ 3 दिवसापासून ही पाईपलाईन फुटली आहे। लाखो लिटर पाणी चाललं रस्त्यावर वाया गेलेलं आहे। एकतर महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना 7 ते 8 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय त्यामध्ये ह्या अशा निकृष्ट दर्जाच्या कामामध्ये मक्तेदाराकडून कुछ कामामध्ये पाईपलाईन फोडून नागरिकास वेटीस धरण्याचं काम होतं आणि ह्या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं ते स्थानिक नगरसेवकांना। तर आम्हाला महापालिका आयुक्तांना हीच विनंती आहे की हे जे काम आहे ते तात्काळ थांबव। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया। जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं,
आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँक ला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.